नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपल्या या व्हिडिओचा विषय आहे की कंबाईंड पूर्व आणि मुख्य परीक्षा गट ब आणि गट क 2024 कशी क्रॅक करायची आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला जे काही आहे त्याचा सिलेबस असेल, रेफरन्स पुस्तक असेल किंवा कोणती स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला अभ्यासायची आहे, त्या व्हिडिओच्या सेशनमधून आपण जे आहे ते डिस्कस करणार आहे, ठीक आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। तर आता सुरुवात करूया। तर कोणत्याही कारणामुळं तुमची कुठलीही कारणं असू देत, जे झालं ते सोडून द्या। जर तुमचे आजपर्यंत पूर्व निघाले नाही किंवा काही निघालं नाही ते सगळं सोडून द्या, ठीक आहे। जे सांगतो ते केअरफुल ऐका, जे झालं आहे ते सगळं तुम्ही सोडून द्या। झालेल्या चुका टाळणं म्हणजे आपल्या ध्येयाकडे हळूहळू वाटचाल करणं। ज्या काही तुमच्या चुका झालेल्या असतील आजपर्यंतच्या परीक्षेमध्ये, त्यामधून तुम्हाला जो काही अनुभव आलेला असेल, त्या चुकांची पुनरावृत्ती इथून पुढे तुम्हाला करायची नाही। जर तुम्हाला 2024 पूर्व आणि मुख्य परीक्षा ही क्रॅक करायची असेल तर, ते गट बची असो किंवा गट कची असो, ठीक आहे। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, ही जी स्पर्धा आहे ही तुमची स्वतःची स्पर्धा आहे, इतरांशी कोणाशीही नाही। तुमचा अभ्यास चांगला झाला तर तुमचा स्कोर वाढणार आहे, मेरिट एवढं लागलं एवढं कॉम्पिटिशन आहे हे ते तसं नाही आहे। तुमचा जेवढा तुम्ही अभ्यास चांगला कराल तसं तुमचं मेरिट वाढेल, ठीक आहे। शेवटी मेरिट जे आहे ते तुम्ही पेपरवरती जे लिहिता हे त्याच्यावरती तुमचं मेरिट ठरतं। दुसऱ्यांनी पेपर लिहिला त्यांनी मेरिट वाढवली याचा अर्थ त्यांनी अभ्यास चांगला केलेला आहे, याचा अर्थ तुमची स्पर्धा त्याच्याशी असं नाही। ही स्पर्धा तुमची स्वतःची असलं पाहिजे, तुमचा अभ्यास कसा चांगला होईल ह्याकडे तुमचं सगळं सतत लक्ष जे आहे हे असलं पाहिजे। आणि ध्येय फिक्स असलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे। जोपर्यंत तुमचं ध्येय फिक्स होणार नाही तोपर्यंत तुमचं तळ्यात मळ्यात वगैरे असंच होत राहणार, मग वर्षामागून वर्ष जातात पुन्हा डिप्रेशनमध्ये जातो। तर तशा तुम्हाला जर गोष्टी करायच्या नसतील इथून पुढे, तर झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळणं हा पहिलं तुमचं टार्गेट राहिलं पाहिजे, ठीक आहे। आणि जोपर्यंत तुम्हाला आतून वाटत नाही, आतून वाटलं पाहिजे की आपल्याला काही करून एक्झाम जी आहे ती क्रॅक करायचीच आहे 2024 ची, तर त्यासाठी आता इथून पुढे सेशन जे आहे ते व्यवस्थित तुम्ही केअरफुली बघा। तर ह्या सेशनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं की कुठले विषय जे आहेत हे तुमचे आधी सर्वात आधी पक्के करायचे आहेत, ठीक आहे। जे विषय सोपे आहेत ते अतिशय चांगले करायचे आहेत आपल्याला, त्याचे मार्क्स आपल्या हातातून अजिबात घालवायचे नाही आहेत, ओके। जे विषय स्कोरिंग आहेत ते चांगले करायचे आहेत। कोणत्या विषयावरती लक्ष द्यायचे थोडंसं जास्त द्यायला पाहिजे, विषय सोपे आहेत तुम्ही चांगले करणार पण कुठल्या विषयावरती लक्ष जास्त द्यायला असलं पाहिजे, किती तास अभ्यास केला पाहिजे। जर तुम्ही जॉब करत असाल तर किती तास अभ्यास केला पाहिजे, फुल टाईम करत असाल तर किती तास अभ्यास केला पाहिजे, हा एक प्रश्न असतो जनरली। आणि प्रत्येक विषयाची किती पुस्तकं वाचली पाहिजे जेणेकरून आपली कंबाईनची गट ब आणि गट कची पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असेल ती निघून जाईल। तर हे काही प्रश्न जे असतील ते तुमच्या ह्या व्हिडिओच्या सेशन माध्यमातून क्लिअर होणार आहेत, तर व्यवस्थित बघा। तर बघा, एकूण आपण पूर्वपरीक्षेचे जे आहे ते एकूण 3 गटामध्ये यांना डिवाईड केलेलं आहे। आपलं पूर्वपरीक्षेचं टार्गेट राहिलं पाहिजे 2024 कमीत कमी 60+ जो आहे हा आपला स्कोर व्हायला पाहिजे 2024 पूर्वपरीक्षेमध्ये। कंबाईन फक्त कंबाईनच्या बाबतीतच आपलं सेशन आहे, कंबाईन गट ब आणि गट क चं जर तुम्हाला पूर्वपरीक्षा क्रॅक करायची असेल तर कमीत कमी 60+ तो तुमचा स्कोर जो आहे हा असला पाहिजे 60+। आता यासाठी गट अ गट ब आणि गट क असे आपण एकूण 3 गट केलेले आहेत, ठीक आहे। तर या 3 गटामध्ये आपण पहिल्या गटामध्ये जे आहे ते हक्काचे मार्क्स मिळतात याच्यामध्ये। हे जे विषय आहेत भूगोल आणि राज्यशास्त्र ह्याच्यामध्ये तुम्हाला हक्काचे मार्क्स मिळतात। भूगोलाचे 15 प्रश्न असतात आणि राज्यशास्त्राचे 10 प्रश्न असतात, ठीक आहे। असे मिळून टोटल 25 प्रश्न तुम्हाला ह्या भूगोल आणि राज्यशास्त्रवरती विचारले जातात, ठीक आहे। तर ह्या 25 पैकी कमीत कमी तुमचे 20+ तुमचा स्कोर हा जो आहे, जर तुम्ही व्यवस्थित त्या विषयाची 2 संदर्भ पुस्तक वाचली, राज्यशास्त्राची 2 संदर्भ पुस्तक वाचली, कमीत कमी 20+ तुमचं टार्गेट जे आहे ह्या गट अ च्या विषयांमध्ये तुमचं असलंच पाहिजे। कमीत कमी 20+ टार्गेट तुमचं असलंच पाहिजे, ठीक आहे। तर इथे तुम्ही 20% तुमची लढाई जी आहे ही तुमची जिंकून जाईल। गट ब मध्ये आपण अर्थशास्त्र इतिहास आणि चालू घडामोडी हे विषय आपण याच्यामध्ये टाकलेले आहेत, अर्थशास्त्र इतिहास आणि चालू घडामोडी। अर्थशास्त्राचे 15 प्रश्न असतात, इतिहासाचे 15 प्रश्न असतात आणि चालू घडामोडीवरचे 15 प्रश्न असतात, ठीक आहे। म्हणजे आजपर्यंतचा जर एमपीएससीचा जर आपण अभ्यास केला प्रश्नपत्रिकेचा तर आपल्याला असं मार्किंग सिस्टीम जे आहे ते आपल्याला दिसून येतं, ठीक आहे। तर प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 10-10-10 तरी प्रश्न तुमचे सुटले पाहिजेत, प्रत्येक विषयामध्ये कमीत कमी 10-10-10 तरी प्रश्न सुटले पाहिजेत। म्हणजे इथं तुमचा 30 पर्यंत तरी कमाल स्कोर, आणि जर 30+ जास्त जर झाला तर वेल अँड गुडच आहे, तुम्ही कट ऑफच्या पारच असणार आहे, ठीक आहे। तर मात्र कमीत कमी 10-10-10 तरी प्रश्न जे आहे ते आपले सुटले पाहिजेत, ओके। आता कोणाचा आणि गट एक आता पहिल्यांदा आपण डिस्कस करूया आणि मग तुम्हाला सांगतो। गट क मध्ये आपण सामान्य विज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्तेनं ठेवलेलं आहे, कारण सामान्य विज्ञान आपण सांगू शकत नाही की कुठले प्रश्न येऊ शकतात, आणि गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपण सांगू शकत नाही की कुठल्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात। पण जर प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही अभ्यास केला तर सामान्य विज्ञानामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतींचं वर्गीकरण, प्रकाश, ध्वनी
हे जे काही ठराविक चॅप्टर्स असतील ह्याच्यावरचे प्रश्न फिक्स असतात, ठीक आहे. त्याच्यामुळं आधी जे विचारलेले आहेत प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून ते चॅप्टर्स सगळ्यात आधी चांगले करून घ्या. आणि गणित आणि बुद्धिमत्तावरती ज्याच्यावरती चांगले प्रश्न सारखे विचारतात, म्हणजे रेल्वेवरती असेल, वेन डायग्रॅम्सवरती असतील, म्हणजे मार्क्स तुम्हाला कलेक्शन करत न्यायचं आहे. ॲक्युरसी फार मोठा गेम प्ले करतो पूर्वपरीक्षेमध्ये, जर तुम्हाला पूर्वपरीक्षा क्रॅक करायची असेल तर, ठीक आहे. तर हे तुम्ही लिस्ट सगळी तुमची स्वतःची काढून घेतली पाहिजे, ओके. तर गणित आणि बुद्धिमत्तेचे 15 क्वेश्चन्स आणि सामान्य विज्ञानचे 15 क्वेश्चन्स. आता ह्या मागची जी आता पूर्वपरीक्षा झाली 23 ची, त्याच्यामध्ये 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेला त्यांनी टाकलेले आहेत. 20 प्रश्न, याच्या आधी 15 प्रश्न टाकायचे, पण आता 20 प्रश्न याला टाकलेले आहेत. त्याच्यामुळं गणित आणि बुद्धिमत्ता हा फार क्रुशियल रोल प्ले करणार आहे तुमची पूर्वपरीक्षा असू दे किंवा मुख्य परीक्षा असू दे. मुख्य परीक्षेतसुद्धा आपल्याला डिस्कशन करायचं आहे. कोणीही व्हिडिओ स्किप करून मध्ये जाऊ नका, ठीक आहे. काहीतरी चांगलं जे आहे व्हिडिओमधून तुम्हाला जर घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये स्किप करून अजिबात जाऊ नका. तर अशा तीन पद्धतीचे आपण गट जे आहेत ते आपण पाडलेले आहेत. पहिल्या गटामध्ये भूगोल आणि राज्यशास्त्र विषय हक्काचा स्कोरिंग सब्जेक्ट आहेत. सोपे विषयाला आपण थोडंसं निग्लेक्ट करतो आणि ते आपल्याला फटका बसतो, तसं करून चालणार नाही. आपल्याला हक्काचे विषय पहिल्यांदा चांगले स्ट्रॉंगच करायचे, जे स्ट्रॉंग आहे ते अतिशय स्ट्रॉंग करायचे, जेणेकरून त्यातले मार्क्स आपले जाता कामा नयेत. गट बमध्ये अर्थशास्त्र, इतिहास आणि चालू घडामोडी हे तीन विषय टाकण्याचं कारण म्हणजे जर तुम्हाला इतिहास थोडासा डिफिकल्ट जात असेल तर चालू घडामोडीमधून तुम्ही स्कोर थोडासा काढू शकता, आणि जर तुम्हाला चालू घडामोडी थोडंसं डिफिकल्ट जात असेल तर अर्थशास्त्रमधून थोडासा तुमचा स्कोर जो आहे तो वाढू शकता. पण हे तीन विषय मिळून कमीत कमी आपल्याला 30 पर्यंत तरी स्कोर जो आहे हा आपल्याला 24 मध्ये न्यायचा आहे. ह्या दृष्टीतूनच हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि गट क मध्ये सामान्य विज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता सगळे दोन्ही विषय मिळून आपल्याला कमीत कमी 15 तरी स्कोर हा तुमचा व्हायला पाहिजे. सामान्य विज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता मिळून 15 तरी स्कोर हा निदान व्हायला पाहिजे. आता बघा, गट अ मध्ये तुम्ही 20 समजा स्कोर इथं क्रॅक केलाय, 20 आणि हे 30 किती झाले, 50 झाले. आणि हे 15 क्वेश्चन्स, ठीक आहे, म्हणजे 15 म्हणजे 50 आणि प्लस 15 किती झाले, 65. आपलं टार्गेट काय, 60+ जायचं आहे. सो 65 असेल तर तुम्ही बऱ्यापैकी सेफ असून जाता. इथे तुम्हाला टेन्शन घेण्याचं काहीच काम नाही आहे. जर पेपर टफ आला आणि पेपर जर एकदम इझी आला तर तुमच्या इथे 70 ते 75 सुद्धा तुमचा स्कोर हा जो आहे हा तुमचा होऊ शकतो. पण त्याला प्रॉपर डिसिप्लिननी तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास केला पाहिजे. डिसिप्लिन म्हणजे काय, कमीत कमी दिवसाचा 5 ते 6 तास तरी तुमचा अभ्यास जो आहे हा व्हायला पाहिजे, तरच तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हरअप होऊ शकेल, ओके. तर मी म्हणतोय समजा तुम्ही 15 ऑगस्ट पासून अभ्यास चालू केला आणि 26 जानेवारीच्या एंडिंग पर्यंत जरी क्लिअर केला, आता पुढची ऍड कदाचित लवकर येईल, म्हणजे एप्रिल मध्ये एक्झाम जे होते आपली ती कदाचित थोडीशी पुढे सुद्धा येऊ शकते, कारण लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या इलेक्शन आहेत त्याच्या तोंडावरती आणि जागा सुद्धा कदाचित चांगल्या असू शकतात, ठीक आहे. मात्र आता ती ऍड वगैरे कधी येईल किंवा काय येईल, मात्र तुमच्याकडे 8 महिने आहेत असं समजून किंवा 6 महिने आहेत असं समजूनच तुम्ही अभ्यास करून हा तुमचा अभ्यास जो आहे तो पूर्ण व्हायला पाहिजे. यासाठी कमीत कमी 5 ते 6 तास आणि जास्तीत जास्त 6 ते 8 तास तरी तुमचा अभ्यास हा प्रत्येक दिवशी अभ्यास हा व्हायला पाहिजे. आणि अभ्यास हा क्वालिटी अभ्यास असला पाहिजे. किती तास अभ्यास करतोय याच्यापेक्षा, आता ढोबळमानाने सांगितलं की 5 ते 6 तास किंवा 6 ते 8 तास, ह्यामध्ये किती त्रास अभ्यास करतो याच्यापेक्षा किती क्वालिटीचा अभ्यास करतो याच्यावरती तुमचा फोकस जो आहे हा असला पाहिजे. आता क्वालिटीचा अभ्यास वगैरे सगळ्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करूया. तर हे समजलं की इथून तीन गटामध्ये तुम्ही डिव्हायडेशन तुमचं करू शकता, भूगोल राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इतिहास आणि चालू घडामोडी, आणि गट क मध्ये सामान्य विज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता. आणि प्रत्येक गटातून आपल्याला किती स्कोर काढायचा आहे हे तुमचं माहीत असलं पाहिजे, ओके. आणि तो स्कोर काढण्यासाठी प्रत्येक विषयाचे किमान 2-2 संदर्भ पुस्तकं तुमचे चांगल्या पद्धतीने क्लिअर असली पाहिजे. आणि करताना हे सुद्धा तुम्हाला मी शेवटी सांगेन की कसं करायचं आहे, तर हे तुम्हाला थोड्याशा टिप देईन मी. आता याच्यामध्ये मुख्य परीक्षेचा आपल्याला माहिती आहे की सिलेबस कसा आहे. तर पहिला एकूण 2 पेपर आहेत आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये, कंबाईन गट ब आणि गट कच्या बाबतीतच बोलतोय. तर पहिला जो आहे मराठी आणि इंग्रजीचा आहे, ठीक आहे. आता ह्या विषयांच्या बाबतीत आपण आत्ता बोलणार नाही, आपण हे नंतर बोलूया. मराठी आणि इंग्रजी याचे प्रश्नसंख्या 50 आहे, एकूण गुण 100 आहेत, आणि इंग्रजीचे 50 प्रश्न येतील, 100 मार्क्स येतील. म्हणजे त्यांनी इथं ऑलरेडी डिव्हायडेशन करून दिलेलं आहे की आम्ही मराठीचे 50 प्रश्न टाकणार आहे, 2 मार्काला 1 प्रश्न राहणार आहे, इंग्रजीचे 50 प्रश्न टाकणार आहे, 2 मार्काला 1 प्रश्न आमचा इथं राहणार आहे. म्हणजे 100-100 गुणाचा हा पहिला पेपर राहील, म्हणजे 200 गुणांचा हा पहिला पेपर होईल. आणि दुसरा पेपरला त्यांनी नाव काय दिलेलं आहे बघा, सामान्य अध्ययन बुद्धिमत्ता चाचणी असं त्यांनी डायरेक्ट पेपरचं नावच दिलेलं आहे. जीएस तरी तुम्ही आजपर्यंत करतच आलेला आहात, पण बुद्धिमत्ता चाचणी असं त्यांनी सेपरेट नाव दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला या विषयाचं वेटेज जे आहे ते लक्षात येतं. त्याच्यामुळे तुम्हाला फोकस जे आहे राहून इथं हा करावा लागेल. तर 100 प्रश्न असणार आहेत, एकूण गुण राहणार आहेत 200. आता पूर्वपरीक्षेलाच ते गणित आणि बुद्धिमत्तेचे 20 प्रश्न टाकणार आहेत, तर मुख्य परीक्षेला कदाचित 25 प्रश्न हे गणित, बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी मिळून टाकू शकतील. म्हणजे 25% वेटेज इथेच झालेलं आहे याचं, ठीक आहे.
तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला समजलं की सामान्य बुद्धिमत्ता, असामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी हा दुसरा क्रमांकाचा पेपर आहे. 100 क्वेश्चन राहणार आहेत, इथं सुद्धा 2 मार्काला 1 प्रश्न जो राहणार आहे. परीक्षेचा कालावधी हा 1-1 तास राहणार आहे दोघांचा सुद्धा. आता पेपरचा सिलेबस आधी बघून घ्या, तर त्यांनी सिलेबसमध्ये कुठले घटक दिलेले आहेत. सामान्य क्षमता चाचणी हा पेपरमध्ये कुठले घटक दिलेले आहेत, तर पहिला घटक आहे सामान्य बुद्धिमापन आणि आकलन. उम्मेदवार किती लवकर अचूक पण विचार करू शकतो आजमावण्यासाठी प्रश्न आहेत. दुसरा आहे चालू घडामोडी. तिसरा घटक आहे अंक गणित आणि सांख्यिकी. म्हणजे 3 घटक त्यांनी इथेच दिलेले आहेत. चालू घडामोडीला तर तुम्हाला सांगितलेच, म्हणजे जो चौथा तिसरा जो आपण गट बनवलेला त्याच्यामध्ये अंक गणित तुम्हाला टाकायला सांगितलेलं होतं मी. अंक गणित तुम्हाला करायचं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये इन्क्लूड त्यांनी केलेलं आहे. म्हणजे अंक गणित तुमचं क्लिअर होत आहे, बुद्धिमत्ता सुद्धा तुम्हाला इथं क्लिअर होतोय आणि सामान्य विज्ञान सुद्धा या सिलेबसमध्ये आहे. तर हा तिसरा गट राहणार आहे आणि हा फार क्रुशियल रोल प्ले करणार आहे तुमच्या मुख्य परीक्षा क्रॅक करण्यामध्ये. त्याच्यामुळे इग्नोर करून अजिबात चालणार नाही, ठीक आहे. तर चौथा जो घटक आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. हे तुम्ही पूर्व नंतर सुद्धा रीड करू शकता, जास्त काही इतकं मोठं नाही आहे, हे तुमचं होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ. घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका, तत्व, घटनेची महत्वाची कलमं, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, सदस्य अधिकार कार्य, विधी समित्या. जे सिलेबसमध्ये आहे ते चॅप्टर आधी उडवून लावा सगळे. घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावना आहे, उद्देशपत्रिका आहे, हा चॅप्टर क्लिअर करून घ्या. घटना कशी तयार झाली म्हणजे घटनेची निर्मिती कशी झाली, हा चॅप्टर क्लिअर करून घ्या. जे काही घटनेमध्ये महत्वाचे कलमे असतील, म्हणजे घटनेची जी सगळी कलमं असतील 395 कलम वगैरे, ती सगळी तुमची तोंडपाठ असू देत कुठल्या याच्यामध्ये काय आहे. केंद्र राज्य संबंध हा सुद्धा चॅप्टर आहे आपल्याला. आता निधर्मी राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य वगैरे जे आहेत, म्हणजे ठळक वैशिष्ट्य घटनेची. मूलभूत हक्क चॅप्टर आहे, मूलभूत कर्तव्य चॅप्टर आहे, माहीत आहे. मार्गदर्शक तत्वे म्हणजे हे 3 चॅप्टर क्लिअर करून घ्या. शिक्षण म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये शिक्षण टाकलेलं आहे डॅश करून. नंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, न्यायपालिकेचं चॅप्टर क्लिअर करून घ्या. राज्यपालाचं चॅप्टर क्लिअर करून घ्या. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचं चॅप्टर क्लिअर करून घ्या. विधिमंडळ, राज्याचं विधिमंडळ स्पेशल विचारलं. विधानसभा, विधान परिषद, त्याचे सदस्य, अधिकार, कार्य, कर्तव्य, विधी समित्या. हे जे सिलेबसमध्ये जे चॅप्टर सांगितलेले आहेत ना आधी, यांचं तुम्ही आधी टार्गेट ठेवायचं, हे पूर्ण करायचं आहे. नंतर 6वा घटक आहे आपल्याला आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आधुनिक भारताचा आहे, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे. ह्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक जागृती. सामाजिक जागृती ज्या काही संस्था असतील, प्रार्थना समाज असेल, आर्य समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, परमहंस सभा असेल, जितक्या काही सभा असतील किंवा आर्थिक जागृती कशी झालेली आहे 1885 ते फक्त 1947 पर्यंतच तुम्हाला याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ह्याच्यामध्ये जे काही महत्वाच्या व्यक्तींचं कार्य आहे, समाजसुधारकांचं कार्य, आता 2 तरी त्यांनी इथं सांगितलेलं आहे. एक महत्वाच्या व्यक्तींच्या कार्यावरती आम्ही प्रश्न विचारणार आहे, समाजसुधारकांच्या कार्यावरती आम्ही प्रश्न विचारणार आहे. तो 2 चॅप्टर तर इथे झाले. सगळे व्यक्ती, सगळे समाजसुधारक एका ठिकाणी त्याचे नोट्स तुम्हाला सगळ्या बनवायचे आहेत प्रॉपर पद्धतीनं. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील जी वर्तमानपत्रे आहे, शिक्षण आहे, हे 2 चॅप्टर परफेक्टली करून घ्या. वर्तमानपत्र आणि शिक्षण. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. राष्ट्रीय चळवळी जे काही काँग्रेस असेल, स्थापन झालेली असेल, सगळ्या तुम्हाला करून घ्यायच्या. समकालीन चळवळी म्हणजे क्रांतिकारी चळवळी असतील, शेतकरी चळवळी असतील, आदिवासी चळवळी असतील, ज्या काही चळवळी असतील समकालीन, सगळ्या तुम्हाला एका ठिकाणी करून घ्यायच्या. म्हणजे जे सिलेबसमध्ये आधी मेन्सला टाकलेलं आहे ते आधी आपल्याला पूर्वच्या चॅप्टरमध्ये सगळ्या सिलेबस टार्गेट ठेवून तुम्ही आपल्याला पूर्ण करायचं आहे. 7वा घटक सांगितलं आपल्या भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल. हा पूर्वला पण आहे, मुख्यला पण आहे, त्याच्यामुळे वेगळा असं तुम्ही काही करत नाही. आता याच्यामध्ये बघा, महाराष्ट्राचा आणि भारताचा प्राकृतिक विभूगोल स्पेसिफिक चॅप्टर्स मेन्शन केलेला आहे. मुख्य प्राकृतिक विभाग म्हणजे किती महत्वाचा चॅप्टर आहे बघा. प्राकृतिक रचना जो असेल महाराष्ट्राची असेल किंवा भारताची असेल, व्यवस्थित नोट्स बनवायच्या, व्यवस्थित चॅप्टरची उजळणी करायची. हवामान शास्त्र सेपरेट विचारलाय. पर्जन्यमान, तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, म्हणजे पर्जन्याशी रिलेटेड त्यांच्यावरती भर असणार आहे मुख्य परीक्षेला, लक्षात ठेवा. नद्यांचा चॅप्टर वेगळा आहे, पर्वत आणि पठारे वेगळे आहेत, विविध भूरूपांचा चॅप्टर वेगळा आहे. राजकीय विभाग, महाराष्ट्राचा राजकीय विभाग असू दे किंवा भारताचा राजकीय विभाग असू दे. प्रशासकीय विभाग महाराष्ट्र आणि भारताचा असू दे, म्हणजे राजकीय आणि प्रशासकीय रचना महाराष्ट्राची भारताचा चॅप्टरचं नाव आहे. वनांचा चॅप्टर आहे, वने आणि खनिजे. आता नैसर्गिक संपत्तीमध्ये बघा, वने दिले, खनिजे दिले, मानवी आणि सामाजिक भूगोल दिलेला आहे, लोकसंख्या दिलेला आहे, लोकसंख्येचं स्थानांतरण आहे, त्याचं उगम आहे,
त्याचा इष्टस्थानावरचा परिणाम आहे. ग्रामीण वस्त्या तांडे झोपडपट्ट्यांचे प्रश्न म्हणजे जवळपास 7 ते 8 चॅप्टर जे आहेत ते फार महत्वाचे आहेत मुख्य परीक्षेला. हेच तुम्हाला पूर्व परीक्षेला विचारणार आहेत, त्याच्यामुळे पूर्व प्लस मुख्यची दोघांची एकत्रितच तयारी जी आहे ती तुम्हाला करायची आहे. नंतर पर्यावरण एक विषय जो आहे तो याच्यामध्येच ऍड केलेला आहे. याच्यामध्ये मानवी विकास, पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्ती, साधारणतः विषय वनसंधारण, विविध प्रकारचे प्रदूषण, पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरणीय संवर्धनात कार्यरत असलेले राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवरील संस्था आणि संघटना, हे तुम्ही मुख्य पूर्वप्रश्न झाल्यानंतर सुद्धा हे तुम्ही रीड करू शकता याच्यामध्ये. आणि भूगोल करता करता आपल्या बऱ्यापैकी यातले पॉईंट्स जे असतात ते क्लिअर होतात. मात्र जे आता पूर्वपरीक्षेला आहे तेच मुख्य परीक्षेचा अभ्यास करून तुम्हाला क्लिअर करायचं आहे. आता हे तुमचं टार्गेट राहिलं पाहिजे. सामान्य विज्ञान सेपरेट त्यांनी घटक सांगितले, सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान. ठीक आहे, सामान्य विज्ञानमध्ये काय, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र, हे चार विषय आपल्याला सामान्य विज्ञानमधले सांगितलेले आहेत. आणि तंत्रज्ञानमध्ये दूरसंवेदन, हवाई ड्रोन, छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली, त्याचं उपयोजन म्हणजे GIS अँड इट्स ॲप्लिकेशन आणि माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, हे जे दोन घटक आहेत हे आपल्याला तंत्रज्ञानमधले करायचे आहेत. ठीक आहे, इतके पण टफ नाहीत, एक दोन वेळा रिडिंग केली की तुमचं हे होऊन जाऊ शकतं. मात्र सामान्य विज्ञानचे चार विषय परफेक्टली करायचे आहेत आपल्याला, जे की पूर्वपरीक्षेला सुद्धा आहेत. आणि फक्त पूर्वपरीक्षेला एक विषय वाढतो, मानवी आरोग्यशास्त्राचा तुमचा, म्हणजे 5 घटक पूर्वपरीक्षेला आहेत, मुख्यला आपल्याला 4 आहेत, म्हणजे 4 विषय आहेत त्यातले. आणि प्लस 2 हे मुद्दे ॲडिशनल तुमचे होत आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे GIS आणि इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हे तुम्ही नंतर सुद्धा रीड आउट करू शकता. पण जे पूर्वला आहे ते आधी चांगल्या पद्धतीने तुम्हाला क्लिअर घ्यायचे आहे. आता इथे त्यांनी काही चॅप्टरची नावं आपल्याला सांगितलेली नाहीत की मुख्य परीक्षेला आम्ही ह्या चॅप्टरवरती प्रश्न विचारू. पण डीपमध्ये करताना पूर्वपरीक्षेचा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच डीपमध्ये करायचं आहे. वरवरचं वाचून आता भागणार नाही आपल्याला, तर कारण सामान्य विज्ञान सुद्धा हा तुमचा डिसायडिंग फॅक्टर ठरू शकतो की तुम्हाला पोस्ट मिळेल की नाही याच्यावरती. त्याच्यामुळं डीपमध्ये जाऊन फोकस करून ते पुस्तकं तुम्हाला रीड करायचे आहेत. ठीक आहे, नंतर अर्थव्यवस्था, नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र, म्हणजे अर्थशास्त्र त्यांनी सांगितलंय. पहिला घटक आहे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, दुसरा घटक आहे इथला भारतीय अर्थव्यवस्था. समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय चळवळ, हे तर आपण पूर्वपरीक्षेला पण वाचतोय, तेच मुख्य परीक्षेला आहे. भारतीय अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा, भारतीय शेती म्हणजे कृषी, सहकार, मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग आणि सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, हे असे चॅप्टर जे आहेत ते भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे करताना तुम्हाला कंपाईल करून करायचा आहे पूर्व प्लस मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम. ठीक आहे, व्यवस्थित करायचा. आता हा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम झालेला आहे, जो की पूर्व परीक्षेला पण आहे आणि मुख्य परीक्षेला पण आहे. फक्त मुख्य परीक्षेमध्ये वाढतंय काय आपलं, तर सामान्य विज्ञानमध्ये हा दूरसंवेदन, हवाई ड्रोन, छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली, त्याचं उपयोजन हा एक घटक वाढतोय. आणि माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान हा एक घटक वाढतोय. नंतर हा पर्यावरणाचा एक पार्ट जो आहे तो आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये वाढतोय, जो की पूर्वला नाही आहे. त्याच्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि सांख्यिकी नाव, एवढंच सांख्यिकीचा घटक आहे तो. फक्त एवढेच 3-4 घटक जे आहेत ते मुख्य परीक्षेला वाढत आहेत. ठीक आहे, बाकीचे सगळे घटक पूर्वला पण आहेत आणि मुख्यला पण आहेत. ओके, तर आधी हा सिलेबस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की कुठले चॅप्टर्स पूर्वला आहेत, कुठले चॅप्टर मुख्यला आहेत. पूर्वला तर सगळंच आहे, पण मुख्य परीक्षेमध्ये कुठले चॅप्टर्स आहेत आणि ज्याच्याकडून जेणेकरून आपण ते व्यवस्थित करावेत, तर यासाठी हा सिलेबस आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सिलेबस काढा, प्रिंट तुमच्या समोर असू दे त्याची. त्याच्यानंतर आता बघा, तुम्हाला काही पॉईंट सांगतो की विचार करण्यापेक्षा कृती करायची. ठीक आहे, आता काही काही जण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतात, तर तुम्ही ओव्हर कॉन्फिडेंटमध्ये आहात का मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम झालेला आहे. विचार करण्यापेक्षा कृती करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, कृती कशी करणार तुम्ही, आता आपल्याकडे समजा 8 महिने आहेत. ओके, 8 महिने आपण आहेत असं कन्सिडर करून चालूया. 8 महिने आहेत आपल्याकडं, तर या 8 महिन्यामध्ये आता ज्योग्राफी आहे, पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, सायन्स आहे, असे 4-5 आपल्याला विषय आहेत. प्रत्येक विषयातले तुम्ही चॅप्टर्स ठरवून घ्या की मला महिन्याच्या एंडिंगला हे चॅप्टर्स माझे पूर्ण व्हायला पाहिजेत. ठीक आहे, मग प्रत्येक विषयाचे 2 चॅप्टर्स करा किंवा 3 चॅप्टर्स करा किंवा 4 चॅप्टर्स करा. जर चॅप्टर्सची संख्या समजा चॅप्टर लहान असतील, तर एका महिन्यामध्ये त्या विषयाचे तुम्ही 5 सुद्धा चॅप्टर जे असतील ते घेऊ शकता. किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने टार्गेट तुमचं डिसाईड करू शकता. पण जे काही तुम्ही महिन्याचं टार्गेट सेट केलेलं असेल ते तुम्हाला दिवसामध्ये डिवाईड करायचं आहे. ओके, ते लहान लहान त्याचे टार्गेट्स तुम्ही पार्ट्स बनवता चॅप्टर्सचे. लहान लहान टार्गेट्स ठेवून एखादा मुद्दा असेल, समजा घटना समिती असेल, तर घटना समितीवरती MPSC ने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत, समजा पॉलिटिक्स तुम्ही करताय तर त्यावरचे सगळे प्रश्न कसे विचारलेले आहेत, त्याच्यावरती अजून प्रश्न कशा पद्धतीने बनवू शकतात, याचा तुम्हाला विचार करावा लागेल. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही विचार करणार नाही तोपर्यंत ते होणार नाही. आणि प्रत्येक विषयाला टच द्या, कारण परीक्षेमध्ये सगळे प्रश्न आपल्याला एकत्रच असणार आहेत. नाहीतर 1 महिना मी पॉलिटी करतो, 1 महिना मी अर्थशास्त्र करतो, 1 महिना ते हे करतो, नाही मागचं तुमचं पाठ व्हायचं, पुढचं सगळं निघून जायचं, तसं नको व्हायला. टेस्ट तुमच्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. मग तुम्ही दिवसात 2 करा 3 करा किंवा मग 1 महिन्याचं टार्गेट आधी सुरुवातीला सेट करून घ्या. इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान,
गणित आणि बुद्धिमत्तेतले कुठले चॅप्टर्स मला महिन्याच्या एंडिंगपर्यंत संपवायचे आहेत याची एक तुम्ही इंडेक्स बनवा, सूची बनवा, ती तुमच्या समोर असू दे. मग त्यांना पुन्हा दिवसाची सुरुवात करताना त्याचे स्मॉल स्मॉल पार्ट्स करा की बाबा ह्या चॅप्टरमधला हा मला व्यवस्थित वाचायचा आहे, हा व्यवस्थित वाचायचा आहे, हा व्यवस्थित वाचायचा आहे, म्हणजे तर तुमचं टार्गेट तुमचं पूर्ण होईल. महिन्याचं टार्गेट जे आहे असेल ते कधी ज्यावेळी तुम्ही दिवसाला लहान लहान टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला त्यावेळी त्यावेळी तुम्ही त्याच्यावरची एमसीक्यू सोडवाल त्यावेळी तुमचा आत्मविश्वास हा खूप हाय लेवलला जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे PYQ प्लस तुमचे दोन संदर्भ पुस्तकं जे काही तुम्ही डिसाईड केलेले असेल ती ऑलरेडी आपल्या चॅनलवरती प्रत्येक विषयाची संदर्भ पुस्तकं आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत किंवा तुम्हाला सगळ्यांना माहीत असतं काय असतं ते. पण एक टार्गेट तुमचं फिक्स असणं गरजेचं आहे महिन्याच्या एंडिंगला आणि त्या महिन्यामध्ये ते चॅप्टर्स तुम्ही पूर्ण करण्याचा कसल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही प्रयत्न जो आहे हा तुम्ही केलाच पाहिजे. ठीक आहे, तर दररोज स्मॉल स्मॉल टार्गेट तुम्हाला सेट करायचे आहेत, विचार करत बसायचं नाही, कृती करणं चालू करा. कृती कर जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाणार नाही. अजून एक्झाम लांब आहे बघूया, मुडी अजिबात बनू नका. मुडी जर बनला आयुष्य तुमचं सगळं मुडी मूड मध्येच निघून जाईल आणि हातामध्ये काहीच लागणार नाही. मुडी बनण्यापेक्षा कृतीशील राहणं फार गरजेचं आहे. दररोजच्या अभ्यासात गणित बुद्धिमत्ता असेल कारण हा फार तुमचा मेजर रोल प्ले करणार आहे आणि चालू घडामोडी असतील आणि प्रश्न सोडवणं असतील. दररोजच्या अभ्यासामध्ये 5-6 तास करताय ना तर 1 तास 1.5 तास हे गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याला द्या, म्हणजे द्याच. त्याच्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही आहे दुसरा काही ना. एक्झाम जवळ आल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवतो, त्याचा अनालिसिस करतो, तसं करून चालणार पण नाही आहे तुम्हाला. दररोजच्या अभ्यासामध्ये गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस याला तुम्हाला टाईम हा द्यावाच लागेल. गणित बुद्धिमत्ता करताना कुठलीही तुम्ही दोन पुस्तकं तुमच्याकडे असतील, ठीक आहे, तर त्या दोन पुस्तकामधूनच परफेक्टली गणित आणि बुद्धिमत्ता करा, इतरत्र तुम्ही करू नका. कारण जर फ्लिप त्यांनी क्वेश्चन केला आपल्याला माहिती आहे आपल्याला सुटणार नाही, टाइम कमी असतो, 1 तास आपल्याकडे प्रश्न असतो. जर तुम्ही सोडवलेल्या ह्याच्यातला जर तुम्हाला प्रश्न पडला, ठीक आहे, सोडवलेल्या टाईपमधला जर प्रश्न पडला इमिजिएटली सोडू शकता, त्याच्यामुळे जास्त इथे घाबरण्याची गरज नाही. आपल्याकडे जे आहे ते अतिशय चांगलं करणं, 100% करणं हे आपल्या हातामध्ये आहे. ठीक आहे, जे नाही याचा विचार करू नका, जे आहे त्याचा विचार करा. ठीक आहे, चालू घडामोडी कंटिन्युअसली तुम्हाला करायचं आहे. आता 1 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स जे आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. समजा एप्रिलला एक्झाम झाली 24 मध्ये, ठीक आहे, ढोबळमानानं सांगतो एप्रिलला झाली किंवा जूनला झाली, जर जूनपर्यंत झाली तर 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स तुम्हाला करायचं आहे. जर सप्टेंबरला झाली तर मागच्या 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स करायचं आहे. ठीक आहे, पण 1 ते 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स तुम्हाला करणं गरजेचंच आहे. ओके, आणि व्यवस्थित त्याच्या नोट्स बनवणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या विषयाला तुम्ही स्किप करून अजिबात चालणार नाही. आणि PYQ अनालिसिस जर तुम्हाला करायचं म्हणजे करायचंच आहे. आता जे तुम्ही महिन्याचं टार्गेट ठेवताय ह्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेच्या चॅप्टरची सुद्धा टार्गेट ठेवा, कारण हे मेन्सला सुद्धा आहे. आपल्याला पुस्तक पेपरला नावच त्यांनी दिलेलं आहे, सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी. त्याच्यामुळे बुद्धिमत्ता जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि 2 मार्काला 1 प्रश्न आहे आपल्याला, लक्षात ठेवा तो किती महत्त्वाचा आपल्याला तो प्रश्न आहे हे यायलाच पाहिजे. नाहीतर तुम्ही GS पाठ करत बसाल आणि बुद्धिमत्तेतले तुम्हाला काही सुटणार नाही मेन्सला, तुमची निघणं फार मुश्किल होऊन जाईल. त्याच्यामुळे आत्तापासून प्रॅक्टिस करा, जे आहे तेच करायचं आहे. त्या टाईपमधलं प्रश्न पडतातच ते तुम्हाला सुटतीलच आरामात. ठीक आहे, त्याच्यामुळे आहे ते चांगलं करायचं आहे. नंतर पूर्वनंतर तुम्ही मराठी आणि इंग्रजी ग्रामर जे आहे ते वाचू शकताय. पूर्वनंतर तुम्ही मराठी आणि इंग्रजी ग्रामर जे असतील नियम असतील ते वाचू शकता. कारण पण तोपर्यंत एक कंडिशन अशी आहे, पूर्व आणि मुख्यचा GS जो भाग आहे हा तुमचा वाचून पूर्ण व्हायला पाहिजे. पूर्व आणि मुख्यचा GS जो भाग आहे, म्हणजे तुम्हाला मगाशी जे सगळे सांगितले, सामान्य विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, पॉलिटी असेल, इतिहास असेल, हे सगळं तुमचं वाचून पूर्ण व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि ज्या त्या GS मधले जे 4 पार्ट राहतात आपले बाकीचे, ते प्लस हे मराठी आणि इंग्रजी ग्रामर हे तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, पूर्व नंतर वाचू शकता. पण आत्ता तुम्हाला जिथे फोकस करायचं आहे ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, तिथे तुम्ही लक्ष देऊ शकता. दररोज इंग्रजी शब्द संग्रह करा. 5-5 शब्द इंग्रजीचे असतील, ॲनोन सिनोनाइम्स, अँटोनॉइम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियोम्स अँड फ्रेजेस जे आहेत, हे 5-5 शब्द तरी कंटिन्युअसली तुमचे एक वही बनवा. त्याच्यामध्ये 5-5 शब्द दररोजच्या दररोज लिहून घ्या. एकदा सवय लागली की तुमचं ऑटोमॅटिकली त्या गोष्टी होत जातील. आता तुम्ही तर म्हणताय इथं मराठी आणि इंग्रजी ग्रामर ग्रामर वाचा म्हणतोय, पण व्होकॅबलरी जी आहे इंग्रजीची ती आत्तापासून केली तरीसुद्धा चालू शकेल. किंवा तुमच्या पद्धतीने बघा, जर तुम्हाला इथं पूर्वनंतर करायची असेल व्होकॅबलरी तर तिकडे तुम्ही करू शकताय. पण ज्यांच्याकडे टाईम आहे त्यांनी आत्तापासून करायला काही हरकत नाही. प्रत्येक चॅप्टरवरती महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स बनवा. आता एखादा तुम्ही चॅप्टर घेतलाय, आता तुम्ही 4 वर्षापासून देताय, 5 वर्षापासून देताय, 6 वर्षापासून परीक्षा देताय, आता इतका तरी तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की त्या चॅप्टरवरची एक चॅप्टर 50 पेजेसचा आहे, तर त्या 50 मधले फक्त 10 पानं जे आहेत ती महत्त्वाची असतात. ते 10 प्रश्न ज्याच्यावरती वाटतात तुम्हाला आतून
इंटेंशन येते की बाबा नाही याच्यावरती प्रश्न हा येऊ शकेल, असे ठराविक मुद्दे जे आहेत ते चॅप्टरवरती बनवा तुम्ही, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवा की जेणेकरून त्यावरती सारखे मला वाटते की त्याच्यावरती प्रश्न येऊ शकेल, असे प्रत्येक चॅप्टरवरती शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवता यायला पाहिजेत, जेणेकरून फायनलच्या वेळेला ज्यावेळी तुम्ही जाल एक्झामच्या आधी त्यावेळेला तुमच्यासमोर रिव्हिजनच्या वेळेला ह्या नोट्स तुमच्या असणं गरजेचं आहे तुमच्यासमोर. ओके, म्हणजे शॉर्ट नोट्स बनवा, त्याची सतत उजळणी करा, कारण ते त्या चॅप्टरमधला क्रक्स आहे आपण काढलेला की तो फार महत्त्वाचा असतोय. बरं, हे कधी होणार आहे? ज्यावेळी तुम्ही एखादं चॅप्टर दोन दोन रेफरन्समधून वाचाल त्याच वेळी आणि PYQ अनालिसिस कराल त्याच वेळेला तुम्हाला समजेल की हा मुद्दा ह्याच्यातला महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे प्रत्येक चॅप्टरवरच्या महत्त्वाच्या नोट्स ज्या असतील ते तुम्हाला बनवणं गरजेचंच आहे. आता समजा लोकसंख्या चॅप्टर घेतला असेल तर त्याच्यावरच्या तुम्हाला नोट्स ॲट एनी कॉस्ट ह्या बनवायलाच पाहिजेत. ठीक आहे, की म्हणजे पहिली क्रमानं पाच राज्य, शेवटची क्रमानं पाच राज्य, लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिली पाच राज्य, शेवटची पाच राज्य, आणि हे दररोजच्या दररोज तुमचं रीड आउट व्हायला पाहिजे. म्हणजे एक समजा खनिजे घेतलाय, खनिजेमध्ये कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत की जेणेकरून त्याच्यावरती सारखे प्रश्न विचारतील, असे महत्त्वाचे 10-15 मुद्दे जे आहेत की बाबा याच्यावरती प्रश्न येऊ शकतात, हे तुम्ही सेपरेटली लिहून काढा एका पेजवरती. ठीक आहे, शॉर्ट्समध्ये लिहून काढा ते आणि त्याच्यासारखं चिंतन मनन करा, म्हणजे तुम्हाला जास्त प्रेशर राहणार नाही. आधी त्या चॅप्टरमधले क्रक्स वाचून गेले, पहिले फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन वाचण्याची कधीच गरज नसते. हे कधी पहिलं दुसरं रिडिंग करताना, पण तिसऱ्या रिडिंगच्या वेळेला आणि प्लस तुम्ही PYQ अनालिसिस करता त्यावेळी तुम्हाला कळून जातं की याच्यामध्ये हा महत्त्वाचा आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, हा मुद्दा मला इथे घेतला पाहिजे. म्हणजे प्रेफरन्स जिथे तुम्ही प्रेफरन्स देता की मला आधी PSI ची पोस्ट पाहिजे, मला STI ची पोस्ट पाहिजे, मला असिस्टंटची पोस्ट पाहिजे, त्याच पद्धतीने सेम ह्या चॅप्टरमध्ये हे महत्त्वाचं आहे, ह्याला आपण पहिला प्रेफरन्स देऊया, ह्याला आपण सेकंड देऊया, ह्याला आपण थर्ड प्रेफरन्स देऊया, अशा पद्धतीने प्रत्येक चॅप्टरवरती महत्त्वाच्या नोट्स बनवा तुम्ही. ठीक आहे, जेणेकरून त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. MPSC सुद्धा प्रश्न अशाच मुद्द्यावरती विचारतात की त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिकच असतं, जिथं लॉजिकच नाही तिथं वाचत बसण्याची काहीच गरज नाही आपल्याला. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या नोट्स जर तुम्ही बनवल्या तर तुम्हाला फायनलच्या वेळेला फार मोठा जे आहे ते सपोर्ट तुम्हाला त्याचा मिळू शकतो. ओके, तर अशा पद्धतीचं टार्गेट जे आहे हे तुम्ही सेट केलं पाहिजे. पहिला मुद्दा म्हणजे काय, विचार करण्यापेक्षा कृतीवरती फोकस ठेवा. कृती करायची ठरवली, महिन्याचं टार्गेट सेट ठेवायचं आहे, ते महिन्याचं टार्गेट ॲट एनी कॉस्ट अचीव व्हायला पाहिजे. महिन्याचं टार्गेट सेट केलं, दिवसाचं टार्गेट आता त्या चॅप्टरचं पूर्ण करण्याचं तुमची जबाबदारी असेल. दोन दोन रेफरन्स पुस्तक आणि प्लस MPSC चं PYQ अनालिसिस एक लिस्ट तुम्ही ठरवून घ्या की मला ही दोनच वाचायचे, त्याच्या बाहेर मला कोणीही काही सांगितलं तरी मला करणार नाही, कारण रिव्हिजन होणं फार गरजेचं राहतं. 10-10 पुस्तक वाचून काही होणार नाही, दोन तर रेफरन्स पुस्तक तुम्हाला प्रत्येक विषयाचे करावेच लागतील, आणि प्लस PYQ चं मार्केटमधून एखादं पुस्तक घ्या किंवा MPSC साईडवरती क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील तर ते क्वेश्चन पेपर घेऊन कशा पद्धतीचे प्रश्न त्या चॅप्टरवरती विचारलेले आहेत ते बघा. दररोजच्या अभ्यासामध्ये गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, प्रश्नपत्रिका सोडवणं फार गरजेचं राहील. याच्याशिवाय तुमची पूर्व असेल किंवा मुख्य असेल निघू शकणार नाही इथून पुढं, हे तुम्हाला सांगतो. कारण मेन्समध्ये गणित, बुद्धिमत्ता, प्लस सांख्यिकी आणि चालू घडामोडी हे विषय त्यांनी कंपल्सरीच आहेत मेन्समध्ये, आणि पूर्वमध्ये आता वेटेज याचं वाढवलंय. 20 मार्काचे गणित, बुद्धिमत्ताही विचारायला लागलेले आहेत आणि चालू घडामोडीचे 15 मार्क, म्हणजे 20 आणि 15 35 मार्क इथंच झालेले आहेत तुमचे. जर ते विषय जर तुमचे परफेक्ट झाले तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. ओके, त्याच्यामुळे वेटेज यांना देणं कंपल्सरी आहे. गणिताचा एखाद्या महिन्यामध्ये चॅप्टर, एक किंवा दोन चॅप्टर ठेवा महिन्याला. बुद्धिमत्तेचे 1 किंवा 2 चॅप्टर ठेवा, त्याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न उत्तर सोडवा. चालू घडामोडी कंटिन्युअसली तुम्हाला करावं लागेल, 1 ते 1.5 वर्षात तरी करंट अफेअर्स तुम्हाला करावंच लागेल, त्याला पर्याय नाही आहे. शेवटी होत नाही, किती प्रयत्न करा तुम्ही शेवटी होत नाही. एखादं मग तुम्ही इयरबुक वाचून जाता, तुम्हाला आउट ऑफ आउट स्कोर त्याच्यामध्ये घेता येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आतापासून याच्याकडे लक्ष द्या. आपल्या चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ डेलीच्या डेली अपलोड होतात, त्याच्यामुळे त्याला सोडायचं नाही आपल्याला. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितले ऑलरेडी 15 प्रश्न चालू घडामोडीचे असतील तर 15 पैकी किमान 10+ तरी चालू घडामोडी तुमचा स्कोर हा व्हायलाच पाहिजे. एका इयरबुकमधून सगळे प्रश्न येत नाहीत कुठल्याच, त्याच्यामुळं आत्तापासून व्यवस्थित त्याला फॉलो करा तुम्ही. ठीक आहे, पूर्वनंतर तुम्ही मराठी आणि इंग्रजी ग्रामरचे फक्त नियम करू शकताय, पण GS चा जो भाग आहे तोपर्यंत तुमचा वाचून व्हायला पाहिजे. शब्दसंग्रह तुमच्या पद्धतीने करा, तुमच्याकडे वेळ असेल तर 5-5 शब्द डेली तुम्ही करू शकताय. म्हणजे वाक्प्रचार असतील, वाक्प्रचार पास करा, म्हणी पास करा, सिनोनिम्स पास करा, असे या पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे व्होकॅब्युलरी तुम्ही इंग्रजीची तुमची स्ट्रॉंग करू शकता, पण नियम वगैरे ते होऊन जातात. पूर्वपरीक्षेनंतर तुम्ही ते करू शकता प्रॉपर पद्धतीने लक्ष देऊन, पण तोपर्यंत GS जे आहेत, GS करंट अफेअर्स, मॅथ्स अँड रिजनिंग हे तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला फोकस करायला पाहिजे. आणि प्रत्येक चॅप्टरवरती महत्त्वाच्या तुमच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला बनवता यायलाच पाहिजेत ॲट एनी कॉस्ट. शॉर्ट नोट्स बनवा, फार गरजेचं आहे प्रत्येक चॅप्टरवरती. ठीक आहे, शॉर्ट नोट्स म्हणजे कंप्लीट पुस्तक तिथे लिहून काढायचं नाही आपल्याला. आपल्याला त्या चॅप्टरवरची बाबा ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकेल असं मला वाटते, तेच मुद्दे त्या शॉर्ट नोट्समध्ये तुमच्या असले पाहिजेत. आणि त्याची सतत उजळणी, हे जे तुम्ही 4 ते 5 तास ठेवताय किंवा आज तुम्ही शॉर्ट नोट्स बनवल्या, उद्या सकाळी उठायचं त्याचं रिव्हिजन करायची, मग पुन्हा पुढचा मुद्दा घ्यायचा, त्याच्या शॉर्ट नोट्स बनवायच्या. म्हणजे मुद्दा घेतानासुद्धा असे घ्या
की त्याच्यावरती प्रश्न यायला पाहिजेत, ठीक आहे? अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण हे कधी करू शकता? तिसऱ्या रीडिंगच्या वेळेला. पहिल्या दुसऱ्या रीडिंग नाही, तिसऱ्या रीडिंगच्या वेळेला तुम्हाला तेवढी मेंदूमध्ये तुमच्या स्मरणशक्ती होऊन जाते की आपल्याला कोण जाते की हा बाबा हा मुद्दा महत्त्वाचा आहे, ठीक आहे? तर अशा पद्धतीने तुमचं डिवायडेशन जे आहे ते तुमचं व्हायला पाहिजे. ओके, तर मेन म्हणजे कृतिशील बना, महिन्याचं टार्गेट ठेवा, महिन्याचं टार्गेट दिवसामध्ये पूर्ण लहान लहान टार्गेट ठेवा, ते महिन्याच्या एंडिंगपर्यंत तसंच कंटिन्यू ठेवलं पाहिजे. मॅथ्स रिजनिंग करंट अफेअर्स पी वाय क्यू शिवाय पर्याय नाही. जीएसचा भाग तुमचा पूर्वच्या आधीपर्यंत वाचून व्हायला पाहिजे. इंग्रजीची व्होकॅबलरी फार चांगली पाहिजे आणि तुमच्याकडे शॉर्ट नोट्स तुमच्या असणं फार गरजेचं आहे. ओके, अशा पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं, कंबाईनची पूर्व असेल किंवा मुख्य असेल, ही 2024 तुमची गॅरंटेड निघून जाईल. त्याच्यामुळं वेळ आणि तुमचं जे काम आहे हेच तुम्हाला ह्याच्यामध्ये फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळं विचार करत बसू नका, कृती करायला सुरुवात करा, ठीक आहे? जर तुम्ही जॉब करून करत असाल तरीसुद्धा तुम्हाला 4 ते 5 तास तरी किमान तर मग तुम्हाला काढायलाच लागतील, आणि फुल टाईम करत असाल तर 7 ते 8 तास तरी तुम्हाला बसावंच लागेल एका ठिकाणी. ओके, तरच तुमचे हे सगळे गोष्टी ज्या असतात ते होऊन जाणार आहेत. आणि पी वाय क्यू, मॅथ्स रिजनिंग, करंट अफेअर्स हेच तुमचे विषय जे आहेत ते तुम्हाला तारणार आहेत. आत्ता पण सांगतो, एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला माझे शब्द आठवतील नक्कीच. तर त्याच्यामुळे याच्यावरती फोकस होणं तुम्हाला फार गरजेचं आहे, ठीक आहे? तर व्यवस्थित जर तुम्ही आपण चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच शेअर करा. ओके, सो नक्कीच तुम्ही कृतिशील बना. झालेल्या गोष्टी आता सगळ्या विसरून जा. 2024 आपल्याला पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल क्रॅक करायचे, आपल्याला एखादी पोस्ट काढायची आहे आणि आपल्याला काहीतरी सेटल व्हायचं आहे, याचा विचार करून तुम्ही अभ्यासाला लागा, ठीक आहे? काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.